आता गर्दी मी तर नाही सांगितली, गर्दी TV9 सांगितली, यांच्या ABP माधाने सांगितली, लोकल चॅनलने सांगितली, गर्दी गुलाबराव पाटलांनी सांगितलेली नाही आहे. आणि कुठल्या ग्राउंडचं किती कपॅसिटी असते हे मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना आता माहीत आहे. गर्दी इथे दुप्पट होती, ग्रामीण भागातून शहरी भागातून लोकांची मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थिती होती. याचाच अर्थ असा होतो की आम्ही घेतलेला निर्णय, शिवसेना वाचवण्याचा निर्णय, भगवा झेंडा वाचवण्याचा निर्णय जो आम्ही घेतला आहे तो लोकांनी मान्य केलेला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचं सोनं सगळं लुटून लोकं घरी आलेले आहेत. विरोधी पक्षनेत्याचं कामच ते असते, अरे 100 रुपयात चार वस्तू गरीब माणसाला भेटत आहे त्याचं अभिनंदन कर बाबा, नंतर बाकीच्या गोष्टी बोल ना. आज 100 रुपयामध्ये 1 किलो रवा, 1 किलो तेल, 1 किलो साखर आणि 1 किलो डाळ मिळते का? याच्यात भ्रष्टाचार झाला, त्याच्यात भ्रष्टाचार झाली, एवढं कर हे अभिनंदन केलं आहे. पण कमी जास्त भाव दिसत आहे त्याची चौकशी व्हावी, अभिनंदन पण करा ना, नुसतं उलटंच बोलायचं.